अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पंचायत समिती येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना महाराष्ट्र शासनाकडून मोशन ट्रॅकर ॲपद्वारे कामकाज करण्यासाठी 3 वर्षांपूर्वी देण्यात आलेले मोबाईल नादुरुस्त झाले असल्याने ते मोबाईल मानव विकास प्रकल्प अधिकारी 1 व 2 यांना परत देत शासनामार्फत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नवीन मोबाईल देण्यात यावे, तसेच त्यांच्या कामकाजासाठी वापरण्यात येणारी मोशन ट्रॅकर ॲप शासनाने इंग्रजी भाषेत केली असून ती पूर्वीप्रमाणे मराठीत करण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने देण्यात आले। त्याचबरोबर जामनेर पंचायत समिती आवारात घोषणाबाजी करत आंदोलनही करण्यात आले। मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे जळगाव आणि धुळे जिल्ह्याचा संघटक सचिव भानुदास पाटील आज जामनेर बालविकास प्रकल्प अधिकारी 1 आणि जामनेर बालविकास प्रकल्प अधिकारी 2 यांना आम्ही ओव्हर ब्रिजमार्फत आज आमचं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्यभर सुरू असलेले मोबाईल वापसी आंदोलनात भाग घेऊन आज रोजी आम्ही जामनेर येथे त्यांना मोबाईल नादुरुस्त झालेले मोबाईल सर्व परत करत आहोत आणि शासनाने पोषण अभियानांतर्गत सन 2019 हे मोबाईल पॅनासॉनिक कंपनीचे मोबाईल दिलेले होते आणि ते मोबाईलमध्ये 2 GB रॅम असल्याने त्याच्यात मोबाईल हँग होणे, मोबाईल बंद पडणे, मोबाईलचे चार्ज न होणे, गरम होणे याचे प्रॉब्लेममुळे सर्व मोबाईल नादुरुस्त झालेले आहेत आणि त्यांची गॅरंटी आणि वॉरंटी ही 2021 संपलेली आहे। तरी या शासनाने यांना हे मोबाईल परत करून नवीन मोबाईल देण्यात यावेत असे आम्ही महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघामार्फत पूर्ण जिल्हाभरात जामनेरसह पूर्ण प्रकल्पांमध्ये आम्ही हे आंदोलन राबवलेलं आहोत। आता 18 आमची सुरुवात झालेली आहे, अंबडनेर, भडगाव, चाळीसगाव आणि आज आता जामनेर तालुक्यात आम्ही ते आंदोलन करीत आहोत। तर एक मोबाईल पोषण ट्रॅकर ॲप या मोबाईलमध्ये आता नवीनच आलेलं आहे। सुरुवातीला कॉमकेअर कॅश म्हणून हे ॲप्लिकेशन होतं, ते मराठीमध्ये होतं आणि आता शासनाने पोषण ट्रॅकर ॲप ते बंद करून पोषण ट्रॅकर ॲप चालू केलेलं आहे आणि हे पोषण ट्रॅकर ॲप हे इंग्रजीत आहे आणि आपली महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी असल्याने या महिला कमीत कमी 10वी 8वी शिकलेल्या आहेत सेविका, तर त्यांना इंग्रजीमधून ते ॲप भरता येत नाही, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येत आहे आणि आपल्या मराठी भाषाचा आपली मातृभाषा मराठी असल्याने हे ॲप इंग्रजीतून रद्द करून मराठी भाषेतच व्हावं असं आमची मागणी आहे। तोपर्यंत मराठी भाषा होत नाही तोपर्यंत कुठल्याही अंगणवाडी सेविकेवर सक्ती करण्यात येऊ नये असं आहे आणि एक रकमी रक्कम यांना 30 एप्रिल 2014 एक रकमी रकमेचं लागू झालेलं आहे। अंगणवाडी सेविकेला रिटायर होण्यानंतर किंवा राजीनामा दिल्यानंतर किंवा मयत झाल्यानंतर अंगणवाडी सेविकेला 1 लाख रुपये मिळतात आणि मदतनीसला 75,000 रुपये मिळतात। तर 14, 15, 16 यांना पैसे मिळालेले आणि 17 या एकही अंगणवाडी सेविकेला 1 रकमेचा लाभ अद्यापर्यंत मिळालेला नाही। तरी शासनाने यांचे PF म्हणून 200 रुपये विम्याला कापले जातात आणि 600 रुपये भरतात, तरी शासनाने 3 वर्षापासून शासनाचा हिस्सा हा भरलेला नाही आहे। त्याच्यामुळे LIC यांना डायरेक्ट आम्हाला नाही सांगितलं आहे तुमच्या शासनाचा हिस्सा भरला नसल्यामुळे आम्ही यांना 1 रकमी रक्कम देऊ शकत नाही, तरी शासनाने ती रक्कम त्वरित भरावी आणि ज्या रिटायर झालेल्या सेवानिवृत्त झालेल्या मयत झालेल्या ज्या महिला आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस यांना 1 रकमेचा लाभ ताबडतोब मिळावा अशी आम्ही मागणी करीत आहोत। मी सुषमा चव्हाण, जळगाव जिल्हा अध्यक्ष अंगणवाडी संघटना, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटना, कॉम्रेड MM पाटील व सरचिटणीस माननीय श्री ब्रिजपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जामनेर तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविका पहूर बीट सर्व नादुरुस्त मोबाईल आज या ठिकाणी परत करायला आलेलं आहे। शासनाचा मोबाईल पॅनासॉनिकचा दिलेला आहे, 3 वर्ष झालं आहे, याचं सप्टेंबर 2020
याचा सायबर जात नाही, सायबर बंद पडलेला आहे, डाटा जात नाही, मोबाईल हँग होत आहे, मोबाईल बंद पडलेला आहे, मोबाईल गरम होत आहे, मोबाईल चार्ज होत नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचा हा मोबाईल चालत नाही। तसंच आम्हाला आता या मोबाईल कुठल्याही कामाचा राहिलेला नाही आहे। आम्ही शासनाला विनंती करतो की हे तुमचे मोबाईल जे तुम्ही दिलेलं आहे हे चालत नाही आहे आणि यांची दुरुस्तीसाठी आम्हाला 5 ते 6 हजार रुपये खर्च आता आहे, कोणी 4 हजार मागतो आहे। आम्ही तुमच्या मोबाईलला आम्ही हे पैसे कुठून द्या? आमच्या मानधनी एवढं तटकून जे आम्ही शासनानं दिलेलं आहे, या मोबाईलमध्ये आता परत आम्हाला इंग्रजीमध्ये ॲप दिलेला आहे, तो इंग्रजीमध्ये शासन म्हणतो इंग्रजीमध्ये करा, नाही तर तुमचं मानधन कपात करू। तुमचं सुपरवायझर दमदाटी करतात की हे भरलं नाही तर मानधन निघणार नाही, तुम्हाला कमी करू। तो भरपूर असं काहीतरी दमदाटी आज 1 वर्षापासून जूनपासून चालू आहे। तरी शासनाला विनंती करतो की हा मोबाईल तुमचा नादुरुस्त आहे, तुम्ही परत घ्यावा, आम्हाला नवीन मोबाईल द्या। जेव्हा हा मोबाईल आला तेव्हा महाराष्ट्र सगळं भारतात नंबर 1 वर महाराष्ट्र होतो। आम्ही याच्यामध्ये काम केलेलं आहे, हे शासनाला पटवून दिलेलं आहे। आता हाच मोबाईल जर बंद पडला आहे, काम करत नाही आणि तुम्ही इंग्रजी ॲप जे सांगताय, आम्हाला इंग्रजी आमच्या सेविकाला येत नाही कारण त्यांचे पूर्ण शिक्षण झालेलं आहे, तो इंग्रजी ॲप भरताना आम्हाला खूप जड जातो आहे। जड म्हणजे होतच नाही आहे ना, त्याला इंग्रजी स्पेलिंग येत नाही बायाला, तो भरायचे तरी कसं? तर आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती केलेली आहे की तुम्ही आम्हाला ह्याच्या इंग्रजीच्या हे ते मराठी करा। महाराष्ट्रमध्ये मराठी चालतो, मातृभाषा आहे आमची, आणि सगळ्या ऑफिसमध्ये जर मराठी चालतं तर अंगणवाडी सेविकांना का, जे काही शिकलेली नाही आहे ज्यांना मराठी येत नाही, तुम्ही त्यांच्यावर का लादताय? म्हणून शासनाला विनंती करतो की तुम्ही तुमचा मोबाईल परत घ्या, आम्हाला चांगले मोबाईल द्या, तेही आता मराठी करून द्या, जसं की तुम्ही आधी दिलेला होता याच्यामध्ये ॲप, त्याच्यामध्ये आम्ही काम केलेलं आहे। आम्ही कामाला नकार देत नाही, आमचा अध्यक्ष म्हणताय आम्ही कामाला तयार आहे, पण आम्हाला मोबाईल वेगळे द्या। शासनाला परत एक विनंती करते की हे मोबाईल तुमचे परत घ्या आणि नवीन मोबाईल द्या। एक रकमी जळगाव जिल्ह्यामध्ये कमीत कमी 500 ते 700 एक रकमी जे रक्कम 1 लाख रुपये ते शासनाने अजून दिलेली नाही आहे। 2014 ते आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला परत दिलेलं नाही आहे। महिला रिटायर झालेल्या आहे, काही मयत झालेली आहे, त्यांनासुद्धा एक रकमी रक्कम मिळाली नाही आहे। माहिती असं पडलेलं आहे की शासनाने अंगणवाडी सेविकाचे 200 रुपये दर महा जे घेतात आणि ते LIC ने भरावं लागतात, ते 2014 पासून भरलेलं नाही आहे। ते शासनाने ताबडतोब भरा। महाराष्ट्र संघटना कोर्टात गेलेली आहे, कोर्टाने सांगितलं आहे ॲपसाठी यांना कोणी जबरदस्ती करू नये, शक्ती करू नये, असा कोर्टाचा आदेश आम्हाला आला आहे। कोर्टात केस टाकलेली आहे, तसंच एक रकमीसाठीसुद्धा आम्ही कोर्टात केस टाकलेली आहे। जर शासनानं ऐकलं नाही तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ हा तीव्र आंदोलन करतील। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।